तर जातीवाचक शिवीगाळ करून दोन महिलांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील पिसर्वे या ठिकाणी दोन जणांवरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 जानेवारी रोजी सकाळी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या ठिकाणी सुवर्णा हडसुळे आणि संगीता गायकवाड या दोन पीडित महिला वडिलोपार्जित जमिनीमध्ये मातीचा भराव आणि बांधाचं काम करण्यासाठी JCB मशीन घेऊन गेले असता वासुदेव पाटील या व्यक्तीनं JCB रस्ता अडवून दगडफेक करायला सुरुवात करत पीडित सुवर्णा अडसुळे आणि संगीता गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. यामध्ये लाथाबुक्क्यांनी दांडक्यांनी मारहाण करत दोघींनाही गंभीर जखमी करण्यात आलं. संगीता गायकवाड यांना देखील गंभीर इजा झाली. या संदर्भात दोघींनाही पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या संदर्भात सुवर्णा अडसुळे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना मारहाण करणाऱ्या वासुदेव पाटील आणि त्यांच्या पत्नीविरोधात भादवी कलम 353, 509, 324, 323, 341, 336, 504 आणि 506 तसेच 34 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला शेतातून झाला रस्ता देत होता त्यांनी JCB अडवून ठेवलेलं होतं सर. त्याचा वासुदेव पाटील आणि मी JCB कसं तरी बाहेर काढून घेतलं. नंतर त्याच्या आधी पण मला त्याच्या बाईकने मारले 2-3 कानाखाली. तरी पण आम्ही सोडून दिलं. आम्ही आमचा रस्ता पकडला आणि माझ्या कानात वगैरे मारून माझ्या कानातलं वगैरे हे केलं, रक्त वगैरे काढले, माझे केस पकडून ठेवलेली म्हणून माझी बहीण सोडवायला आली मला. तिला पण घेतलं मी ॲक्शी बिक्षी पकडून, तिला पण खाली पाडून आम्हाला दोघींना पण मारलं, खाली पाडूनच मारलं, उपट्या उपट्या घालूनच मारलं. त्या डंपरवाल्याला या JCP वाल्याला माझ्या दोघा पोरांना त्याच्यामध्ये बसवलं आणि त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. काढला बाहेर, आम्ही पण त्याच्याच मागे गेलो. मग आम्ही रस्त्यातून नाही दिला त्यांनी रस्ता म्हणून आम्ही रिटर्न JCP घेऊन गेलो त्या रेल्वेच्या साईडने घेऊन जाण्यासाठी. तर तिथे आम्ही पण मागे गेलो, त्यांनी पाठीमागून परत दगड फेक मारायची सुरुवात केली. तर आम्ही थांबलो तिथे. वासुदेव पाटील त्याची बायको आणि ते दोघे पण होते. आणि मग आम्ही रिटर्न मागे आलो, तो दगड मारायला लागला वगैरे म्हणून तर आम्ही आलो मागे. मागे आल्याच्या नंतर ती त्याच्या बायको काठी घेऊनच उभी होती. माझ्या बहिणीला पकडली, मला बोलतो ये इकडे ये इकडे. तर मला नाही माहिती का तो डंपर मध्ये बसतो म्हणून. तो डंपर मध्ये बसून मला बोलते तुला आता डंपरच्या खाली घालतो आणि तुझा शांपा तुमचा करून टाकतो म्हणून. या हे जे प्रकरण झालेलं आहे हे काल रात्री झालेलं आहे. याच्यामध्ये दोन बौद्ध समाजाच्या महिला आहेत, त्यांना मारहाण झालेली आहे. जमीन ही त्यांचीच आहे, सातबाराही त्यांच्याच नावावर आहे. इलिगलरित्या तिकडच्या गाववाल्यांनी त्यांच्या जमिनीवर पोझेशन घेतलेलं आहे आणि तिथे अवैधरित्या वीटभट्टी चालू होती. ते त्यांचा विरोध करायला, त्यांना काढून टाकण्यासाठी हे त्यांना सांगायला गेले, पण त्यांनी या उलट त्यांना मारहाण केलेली. आणि ते जेव्हा पोलीस स्टेशनला आले तेव्हा ते मेडिकल केली, त्याच्यानंतर आज इकडे येऊन तळोजा पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा हा ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये 3-1 R, 3-1 S, 3-1 U, 3-1 F, 3-2 VA नुसार तसेच नागरी हक्क संरक्षण जे 7-1 C, 7-1 D नुसार गुन्हा दाखल आज झालेला आहे.